नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमेझिंग सायन्स पनीर पनीर म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं घरामध्ये एखादा विशेष कार्यक्रम असला की पनीरच्या भाजीला सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं था। पण थांबा आज आपण त्या पनीरबद्दल नाही बोलणार आहोत आज आपण बोलणार आहोत पनीर फुलासंदर्भात पनीर फूल आणि पनीर या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत या दोघांचा एकमेकाशी काळीमात्र संबंध नाही तर या पनीर फुलासंदर्भात जाणून घेण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जर व्हिडिओ आपल्याला आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा तर पनीरफूल ही एक आयुर्वेदिक झोडप वनस्पती असून तिला ऋषीगंधा नावाने ओळखली जाते या झोडपाला फुले येतात त्या फुलांना पनीरफूल असे म्हणतात पनीर फुले डायबिटीज म्हणजेच मधुमेहामध्ये विशेष गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे पनीरफूल ही पनीर डोडा किंवा इंडियन रेनिट या नावानेही वनस्पती ओळखली जाते इंग्लिशमध्ये या वनस्पतीचे विथॅनिया कोअलन्स असे नाव आहे या वनस्पतीचा वापर बऱ्याच आयुर्वेदिक औषधामध्ये केला जातो पनीर फुलाचा वापर अनिद्रा मानसिक ताण लठ्ठपणा मधुमेह यासारख्या आजारावर उपचार म्हणून केला जातो सर्वात प्रथम आपण मधुमेह म्हणजे काय हे जाणून घेऊया स्वादुपिंड म्हणजेच पँक्रियाज ह्या अवयवाची मधुमेह आजारात महत्वाची भूमिका असते स्वादोपिंडाच्या बीटा सेल्स ह्या इन्सुलिनची योग्य प्रमाणात निर्मिती करत असतात इन्सुलिनमुळे रक्तातील साखर आटोक्यात ठेवली जाते आणि या इन्सुलिन स्त्रावाची शरीरात निर्मिती कमी होत असल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण राहत नाही पर्यायाने ब्लड शुगर वाढते या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबिटीस असे म्हणतात तर आता आपण पन पनीर फुल हे डायबिटीजवरती कसं गुणकारी ठरतं ते पाहूया पनीर फुलाच्या वापरामुळे स्वादुपिंडाच्या बिटा पेशींची झालेली हानी भरून काढण्यास काही प्रमाणात मदत होते त्यामुळे पनीर फुलामुळे स्वादुपिंडाच्या बीटा सेल्स दुरुस्त होतात स्वादोपिंडाच्या बीटा सेल्स दुरुस्त झाल्याने इन्सुलिनची निर्मिती होण्यास यामुळे मदत होते आणि एकदा का इन्सुलिनची निर्मिती झाली की रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते अशा प्रकारे पनीर फुले डायबिटीजमध्ये कार्य करत असतात म्हणजेच पनीरफूल हे डायबिटीजमध्ये प्रभावकारी ठरतं पण डायबेटीज रुग्णांनी पनीर फुलाचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया ग्लासभर पाण्यात दोन ते तीन फुल रात्रभर भिजत घालावेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी हे पाणी गाळून प्यावे ब्लड शुगर आटोक्यात येण्यासाठी हा उपाय नियमितपणे काही दिवस करावा महत्त्वाचे म्हणजे पनीर फुल अधिक प्रमाणात वापरू नये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक गोष्ट वापरताना त्याला काहीतरी मर्यादा असतात किंवा प्रत्येक गोष्ट वापरताना आपण विशेष काळजी घेणं गरजेचं असतं तर पनीर फुल वापरताना काय काळजी घ्यावी हे चला पाहूया पनीर फुलाचा योग्य आणि कमी प्रमाणातच वापर करणे आवश्यक आहे डायबेटीज रुग्णांनी पनीर फुलांचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा आपल्या डॉक्टरांकडून रक्तातील साखरेची नियमित तपासणी करून घ्यावी लवकरात लवकर साखर कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात पनीर फूल वापरणे टाळावे गरोदो स्त्रियांनी पनीर फुलाचा वापर करू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त पनीर फुलावरती अवलंबून न राहता नियोजनबद्ध सकस आहार आणि दररोजचा व्यायाम हा सुद्धा केला पाहिजे तरच आपण निरोगी आणि आनंददायी जीवन जगू शकता तर आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून जरूर सांगा जर व्हिडिओ आपल्याला आवडली तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद